आंबेगाव तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या 21व्या स्मृतिदिनानिमित्त चांडोली बुद्रुक इथे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यामध्ये 22 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. आंबेगाव तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या 21व्या स्मृतिदिनानिमित्त चांडोले बुद्रुक तालुका अकोले इथे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 22 जोडपी विवाह बंधनामध्ये अडकली आहेत. चांडोली बुद्रुक इथे सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, ती आजही सुरू आहे. या सोहळ्यामुळे आंबेगाव तालुक्यामधील सर्वसामान्य गरीब कुटुंबामधील मुलांना आणि मुलींना मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचा लाभ मिळतोय. या सोहळ्याच्या प्रसंगी तालुक्याचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, किरणताई वळसे पाटील यांनी उपस्थित राहून वधू वरास पुढील भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले आहेत. यावेळी पैलवान मंगलदास बांदल, देवदत्त निकम, तुलसीताई भोर, सविता बगाटे, दादाभाऊ पोखरकर, रमेश खिलारी, उषाताई कानडे, बाळासाहेब बेंडे, वसंत भालेराव आदी मान्यवर इथे उपस्थित होते. या विवाह सोहळ्याचं पूर्ण संयोजन आणि नियोजन शरद फाउंडेशनचे सुरेश थोरात, कार्याध्यक्ष दत्ता थोरात, संदीप थोरात, नवनाथ थोरात, वैभव थोरात, मोहन थोरात, अजित थोरात, राजेंद्र थोरात, बाळासाहेब थोरात यांनी पाहिलं आहे. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यामधील प्रत्येक वधूस 10,000 रुपयांचं शासकीय अनुदान देण्यात येणार आहे, असं शरद फाउंडेशनच्या वतीनं सांगण्यात आलंय. चांडवली बुद्रुक मध्ये शरद फाउंडेशन आयोजित मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आज आयोजन करण्यात आलं. सकाळपासून साखरपुडा आणि तिळाचा कार्यक्रम संपन्न करत असताना या ठिकाणी दिवसभरामध्ये सर्व कार्यमालकांनी, वराडी मंडळींनी चांगल्या पद्धतीचं मोलाचं सहकार्य फाउंडेशनच्या सर्व सभासदांना या ठिकाणी केलं. खरं तर गेले 20 ते 25 वर्ष हा सामुदायिक विवाह सोहळा आमच्या चांडवली गावामध्ये आम्ही साजरा करत असताना सर्वच ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभतं आणि गेली महिना दीड महिना आमचे सर्व कार्यकर्ते झटून या ठिकाणी या सामुदायिक विवाह सोहळ्याची व्यवस्था करत असतात. आणि आज या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा साजरा करत असताना विशेष आनंद होत आहे की स्वर्गवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या पुण्यस्मरण या निमित्तानं 22 वधूवर या ठिकाणी विवाहबद्ध होत आहे. आणि या ठिकाणी आपण जो भव्य असा सभामंडप पाहतात, सकाळीच या ठिकाणी आमदार दिलीपराव वळसे पाटील हे येऊन गेले आणि वधूवरांना शुभेच्छा दिल्या. गेल्याच वर्षी त्यांनी आमच्या या भव्य पटांगणामध्ये एक कायमस्वरूपी सेड व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी 20 लाखाचा निधी या ठिकाणी आम्हाला दिला. आणि या कामाचं टेंडर होऊन लवकरच तो सभामंडप या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व वराडी मंडळी असतील, सर्व कार्यमालक असतील, वधूवर असतील, आमच्या शरद फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश शेठ थोरात, उपाध्यक्ष नवनाथ शेठ थोरात, त्याचप्रमाणे दत्ता शेठ थोरात असतील, वैभव थोरात, अजित थोरात आणि विशेष करून आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदराव केडकर साहेब, मुली शेठ थोरात, उत्तम शेठ थोरात आणि माऊली गुरुजी, वसंत शेठ थोरात, सुराम साहेब, शहाजी थोरात गुरुजी, ही सारी ज्येष्ठ मंडळी आता त्यांनी सर्व हा सामुदायिक सोहळ्याचा भार हा आमच्या ताब्यात दिला आहे आणि त्यांनी ज्येष्ठत्वाची भूमिका स्वीकारून ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आणि गेले अनेक वर्षापासून हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आम्ही पार पाडत आहोत. आपण पाहता की सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ कुठेतरी आता लोप पावली, परंतु चांडवली गावामध्ये आयोजन आणि नियोजन हे चांगल्या पद्धतीचं असल्यामुळं या ठिकाणी सर्वच कार्यमालक येऊन सामुदायिक विवाह सोहळ्यात हिरेहिरीने सहभाग घेतात. या ठिकाणी गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुला मुलींचे विवाह हे मोफत व्हावेत अशीच आमच्या सर्व या फाउंडेशनच्या सभासदांची इच्छा आहे आणि त्यामध्ये आमचे सर्व सभासद हे हिरेहिरीने सहभाग घेतात. आमची मुंबईकर मंडळी, पुणेकर मंडळी ही आर्थिक स्वरूपात आम्हाला मदत करतात आणि आम्ही देखील गावाकडची मंडळी खालीचा वाटा म्हणून आमची त्याच्यात मदत असते. आणि सर्व एकोपाने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत असताना सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतात,
पुनश्च एकदा सर्व वराडी मंडळींचं सर्व कार्यमालकांचं मी पुनश्च एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि जे प्रेम आम्हाला तुम्ही दाखवता आणि आपल्या प्रेमामुळेच आम्ही एवढा मोठा हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी पार पाडू शकतो. इथून पुढे देखील आपलं असंच सहकार्य राहावं अशीच आमची या ठिकाणी भावना आहे. त्याचप्रमाणे आमचे माजी सरपंच राजेंद्र बारीकराव थोरात आणि सारीच मंडळी सभासद मंडळी असतील, शरद फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते मंडळी असतील, गावाची मंडळी असतील, सगळ्यांचंच मोलाचं सहकार्य राहतं. आणि आपली ही शाबासकीची छाप या ठिकाणी आमच्या पाठीवर पडल्यानंतर आम्हाला अजूनच गुरुप येतो. आणि आम्ही सामुदायिक व्यवसाय साजरा करत असताना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचे काम या ठिकाणी आपणाला करतो. असंच प्रेम आम्हाप्रती आपलं राहो हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.